इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकार विरोधात फांगणे येते घोषणाबाजी। गावाची तहान भागवण्यासाठी महिला सरपंचाचे मंगळसूत्र गहाण ठेवल्याचा दावा। मंगळसूत्र गहाण ठेवणे हा केवळ राजकीय स्टंट, विरोधकांचा गंभीर आरोप। नंदुरबार येथे कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला तलाठ्याला नगरसेवकांकडून मारहाण। तलाठी महिला कर्मचारीला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरपूर येथे आदिवासी संघटना आक्रमक। नंदुरबार येथील खरवड ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर, चौकशीचे आदिवासी समन्वय समितीची मागणी। बळगाव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक, वीज कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप। पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात पिंपणेर येथे काँग्रेस आक्रमक। गुडजड येथे वीज कोसळून सुमारे 300 क्विंटल कांदा जळून खाक, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह पंचायत समिती सभापती यांनी केली पाहणी। महिला तलाठीला मारहाण, धुळ्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून घटनेचा निषेध। आणि कर्ले ग्रामपंचायतीत रणरागिणींनी उभारली सौरजाची गुढी। दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे, त्यात महागाईचा देखील भडगा उडाला। त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात धुळे तालुक्यातील फागणे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रूटमार्च काढत कार्यकर्त्यांनी गावातील पेट्रोल पंपावर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ विरोधात निषेधही व्यक्त केला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे, याकडे सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आला आहे। सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले गेले आहे। जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक अधिकच त्रस्त असताना दिसून येत आहे। इंधन दरवाढीचे भाव वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे। केंद्र सरकार सर्वसामान्य व शेतकऱ्यांची विरोधक असून महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असा गंभीर आरोप करत आज फांगणे येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल पंपावर केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। माजी सरपंच फांगणे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या धुळे ग्रामीणमध्ये आमचे लाडके आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने डिझेल पेट्रोलचा जो काही भाव वाढवलेला आहे अत्यंत घृणास्पद बाब आहे। या संपूर्ण जनतेला वेठीस धरण्याचं काम गोरगरीब शेतकरी शेतकरी कष्टकरी मजूर आणि संपूर्ण जनता ही होरपटली जात आहे। संपूर्ण जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचंसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भाववाढ झालेली आहे। तेलासारखं 38 रुपये किलोचं तेल आज 139 रुपये किलोने तेल विकलं जात आहे। म्हणजे अशा प्रकारचं हा केंद्र सरकार या मोदी सरकार गोरगरिबांची लुटमार करत आहे, याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज फागणे पेट्रोलवरती सर्व कार्यकर्ते जमलेलो आहोत। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मोदी सरकारचा धिक्कार करीत आहे। शिंदखेडा तालुक्यातील दबाशी या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरओ फिल्टर प्लांटची टेस्टिंग घेत असताना तात्पुरत्या स्वरूपात विजेचा वापर ग्रामपंचायतीने केला होता, मात्र वीज चोरी केल्याचा गंभीर आरोप करून विरोधकांनी हा पोर्टल महावितरण विभागाला पाठवून विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार केली होती। त्यानुसार विद्युत वितरण कंपनीने धार टाकत 84,000 रुपयांचा दंड ग्रामपंचायतीला बसवला आहे।
सदरील दंड भरण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवून दंड भरल्याचा दावा दबाशी गावाच्या महिला सरपंच नंदिनी पाटील यांनी केला आहे। मात्र ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दागिने गहाण ठेवणे हा केवळ राजकीय स्टंट असून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासह फसवणूक असल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे। तसेच ग्रामपंचायतीचा वसुली केलेला पैसा शिल्लक असताना दागिने गहाण ठेवण्याची वेळ महिला सरपंचावर का आली असा सवाल विरोधकांनी केला आहे। टेस्टिंग साठी केलेली वीज चोरीचा दंड 84,000 रुपये येतो तरी कसा, एका दिवसाचा इतका दंड कोणीच देऊ शकत नाही। ही वीज चोरी अनेक महिन्याची असल्याचा दावा देखील विरोधकांनी केला आहे। तसेच गावात सरपंच पदीच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी वीज चोरी होत असल्याचा गंभीर आरोप देखील विरोधकांनी केला आहे। तसेच आरोप लांच पाण्याच्या माध्यमातून जमा होणारा पैसा जातो तरी कुठं असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केला आहे। तसेच या प्रकरणात महिला सरपंचासह दोषींवर कडक कारवाई करण्यासह सरपंच पद रद्द करण्यात यावं, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विरोधकांनी दिला। यावेळी आमच्या प्रतिनिधीने महिला सरपंच यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गावाच्या विकासासाठी फिल्टर प्लांटची टेस्टिंग करत असताना तात्पुरत्या स्वरूपात विजेचा वापर केला होता, मात्र विरोधकांनी महावितरण विभागांना हे फोटो व्हायरल केले। त्या अनुषंगाने महावितरण विभागाने कारवाई करत दंड ठोकावला होता। हा दंड भरण्याकरिता ग्रामपंचायतकडे पैसे उपलब्ध नसल्याने गावातील नागरिकांकडून कर माध्यमातून आकारलेला दंड भरण्याचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला होता। मात्र ग्रामस्थांकडे कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचण असल्या कारणाने मी स्वतः दागिने गहाण ठेवून महावितरण विभागाला दंड भरले असल्याची प्रतिक्रिया दबाशी येथील महिला सरपंच नंदिनी पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी नंदिनी विकास पाटील, दबाशी गावाची सरपंच आहे। 2019 ह्या वर्षी लोकांनी प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिलं आहे। या गावात सर्वात पाण्याची टंचाई होती, त्यामुळे आम्ही गावात पहिला प्रश्न पाण्याचा सोडवला आणि क्षारयुक्त पाणी असल्यामुळे आम्ही गावात पाणी फिल्टर बसवले। तात्पुरत्या टेस्टिंगसाठी आम्ही वीजचा वापर केला होता, तर तिथे काही विरोधकांनी फोटो काढून महावितरणाला पाठवले। त्यानंतर महावितरणवाल्यांनी आम्हाला 84,000 रुपये दंड ठेवला। मग आम्ही असा विचार केला की गावाकडून आपण नळपट्टी पाणीपट्टी वसूल करावी बा, पण आता गावाकडे एवढे पैसे नाही आहेत। तर मग आम्ही ग्रामस्थ सदस्य व सगळे असा विचार करून माझे दागिने गिरवे ठेवले आणि त्यानंतर आम्ही हे 84,000 रुपये बिल भरले। व काही विरोधक असं सांगत आहे की हे सगळं खोटं नाट्य आहे बा, ग्रामपंचायतमध्ये पैसे असून सुद्धा कसं काय हे केलं बा, सोनं गिरवी ठेवलं बा, पण हे सगळं खोटं आहे की आपण ग्रामसेवकांना विचारू शकतात की माझ्याकडे क्रूप आहे की माझे दागिने मी ठेवले आहेत बा असं। मी महेंद्र रिकमचंद बापना, उपसरपंच दबाशी। तर या गावात आता 2-4 दिवसा अगोदर ते वीज महामंडळाने दंड ठोकला 84,080 रुपयाचा। तर तो दंड अनलिगल वीज चोरीमुळे दंड ठोकला गेला। तर याच्यावर आम्ही विचार सांगितलं पण होतं फिल्टर बसवलं तेव्हा, तर मीटर घ्यावं, तर मीटर घेऊन आपण लिगली चालू करू। तर त्याचे पैसे पण घेतो आपण 5 रुपये 20 लिटरचे। तर ते न ऐकता त्यांनी आकडी टाकली आणि वीज चोरी केली, त्याच्यामुळे दंड ठोकण्यात आला। तर हा दंड ठोकण्याकरिता तर ते मॅडमाने नंदिनी पाटील यांनी सोनं गहाण ठेवलं बा असं दिशाभूल केली, तर तसा काही प्रकार नाही आहे, हा फक्त राजकीय स्टंड आहे। तर तो दंड ठोकण्याची पाळी आली नसती तर 4,000 रुपयाचा मीटर घेतला असतं तर हा दंड ठोकण्याची पाळी आली नसती। तर बस याच्यावर आम्ही निषेध नोंदला। बोला, माझे नाव संदीप विश्वास पाटील, मी राहणार दबाशी, ग्रामस्थ दबाशी। 2-4 दिवसापासून राजकीय गावात स्टंटबाजी चालू आहे की सोने तारण केले, मंगळसूत्र तारण केलं, गावाच्या पाण्यासाठी जे राजकारण केलं जात आहे। या गावात 25 वर्षापासून कधी पाणी टंचाई होती नाही आणि राहणारही नाही। या गावात खूप सुजलन गाव आहे, पण या फक्त राजकारणी स्टंटबाजी करण्यासाठी मी माझं मंगळसूत्र गहाण केलं असं काहीतरी स्टंटबाजी चालू आहे, पेपरबाजी चालू आहे। या फक्त मुख्य कारण म्हणजे वीज चोरी मी केली असं लपवण्यासाठी हे फक्त मंगळसूत्र लोकांची दिशाभूल करण्यासाठी मंगळसूत्र मी ठेवलं बाबा। तर तुम्ही दोषी आहात, वीज चोरी केली, तुम्ही गुन्हेगार आहात, ग्रामपंचायत असो, ग्रामसेवक असो किंवा ग्रामस्थ असेल, जो चोरी करतोय तो चोरी करतोय, ती चोरीच म्हटली जाईल। पण फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे फक्त मंगळसूत्र गहाण ठेवणे, सोने तारण करणे, याशी लोकांची दिशाभूल केली जात आहे, याचा मी जाही निषेध करतो। आणि ग्रामस्थांच्या वतीने यांच्यावर दोषींवर कारवाई झाली पाहिजे एवढी माझी विनंती आहे। माझ्या भैया तुझ्या पण आया बहिणी आहेत ना?
गुजरात राज्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या असंख्य वाहने दररोज नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करत असतात, त्यामुळे जिल्ह्यात वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून वाळू तस्करांची पाळेमुळे खोल रुजली आहे. त्यातून येणारे वाळूंची वाहने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड भरलेली असतात, तर बहुतेक वाहने विनापरवाना रस्त्यावर धावताना दिसून येतात. पुढे वाळू माफियांची दहशत परिसरात पसरली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांचा दाब दिसून येत नाही. म्हणूनच काल तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. गौरव चौधरी यांची वाळू वाहतुकीचा झिरो स्वामित्व पावती नव्हती, म्हणून या तपासणी पथकाने 2 तास वाळू वाहतूक करणारा ट्रॅक अडविला. यानंतर ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने ट्रॅक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरासह अन्य 2 महिला तलाठी कर्मचारी यांना तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करून ट्रॅक अडविला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी यांनी पथकातील महिला तलाठींमध्ये वाद झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठी शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील यावेळी या तलाठी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यानंतर संतप्त तलाठीसह महसूलचे सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ताण मांडून या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. तलाठी निशा पावरा ही आदिवासी समाजाची असल्यानं समाजावरून तिला नगरसेवक चौधरी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. महिला कर्मचाऱ्याला मारहाण करणे नगरसेवकाला शोभते का? प्रशासकीय सेवेतील महिला कर्मचारी सुरक्षित आहे का? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. भैया तुला पट्ट का? तुझ्या पण आया बहिणी भैया तुझ्या पण आया बहिणी आहेत ना? तुझ्या पण आया बहिणी आहेत ना? एका महिला कर्मचारी लेडीज ला का मारलं? अरे दादा तू एका लेडीज वर का हात उघडला? नगर सेवक आहे माझ्यावर हात उचलतो. त्यानं का बोललो? तू चलला त्यांनी माझ्यावर हात उचलला त्यांनी. तुम्ही खोट नाटक करण्याचा प्रयत्न नका करू. काय तुमच्या सगळ्याच्या प्रतिक्रिया? अवैध गौण खनुज वाहतुकीसाठी आमचं पथक नेमलं होतं तहसील कार्यालयामार्फत. त्या पथकामध्ये मी, काकुदे मॅडम, डोंगरदिवे मॅडम आणि RTO होते. आम्ही सकाळी 9 वाजेपासून तिघी महिला कर्मचारी CB पेट्रोलच्या पुढं जाऊन चौकात गाड्या तपासत होते. बऱ्याच गाड्या तपासल्या आम्ही. त्याच्यानंतर संबंधित जी घटना घडली त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे पास नव्हता, रॉयल्टीचा पास नव्हता. तर ती पास नसल्यावर आम्ही त्यांना सांगितलं गाडी साईडला घे आणि पास दाखव. तर त्याने जवळजवळ 2 तास गाडी थांबवली. मालक येतोय म्हणून आणि नंतर गाडी सोडून चालला गेला. त्या दरम्यान आम्ही 3 गाड्या तहसील ऑफिसला जमा केल्या आणि परत आल्यावर आम्ही तिथं गेलो तेव्हा मालक आणि ड्रायव्हर आले आणि 20-25 लोक आले आणि ते म्हणायचे की आमच्याकडे पास आहे, आमची गाडी सोडून द्या. त्यांच्याकडे पास नव्हती. या बोलचाल करत असतानाच तो गाडी घेऊन पळाला. मग आमच्याकडे साहेबांची गाडी होती, तहसीलदार साहेबांची. आम्ही 3 मॅडम, काकुदे मॅडम, मी आणि रनवले आप्पा आम्ही त्या गाडीत बसून त्या गाडीचा पाठलाग करत उड्डाणपुलावर गेलो. उड्डाणपुलाच्या खाली ती गाडी आम्हाला क्रॉस म्हणजे तो कट मारून जायचा. मग तिथं गाडी त्याला अशी अडवली आणि तो ड्रायव्हर गाडीतला पळून रेती उपसत होता. मी तिथं गेली, तिथून ते आले संबंधित गौरव चौधरी आले, मला धक्का दिला, मी ढकललं त्यांना. त्यानंतर माझा हात त्यांच्या गालाला लागला. ते म्हणे मला मारलं असं करत आले. पुढे मी साहेबांच्या गाडीत उभी होती, तिथं आले, मला जोरात कानफटीत मारली त्यांनी, खाली ढकललं, केस ताणले माझे. मी परत उभी राहिली तर परत मला त्यांच्या ड्रायव्हरच्या अंगावर ढकलून दिलं आणि अर्वाच्या भाषेत, आदिवासी महिला कर्मचारी आहे तुला आम्ही बघून घेऊ ह्या भाषेत मला वाईट शिवीगाळ केल्या, तू स्वतःला कलेक्टर समजते का, एकदम विचित्र भाषेत मला बोलले ते आणि केस धरून माझा बोट पण त्यांनी फिरगळलं. आता माझं बोट पण सरळ होत नाही आहे, कमरेला पण मला दुखापत झालेली. माझ्यावर शासकीय कर्तव्य पाडत असताना खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाबद्दल मी आता न्याय मागत आहे. एवढंच माझं बोलणं आहे. महिला अधिकारी, आपलं महिला अधिकारी कर्मचारी आपण आणि आपलं रस्त सगळे झालेलं आहे. याबाबत तुमच्या महिला सगळ्या कर्मचारी इतर त्यांच्यानी तुमचं काय म्हणणं? आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. संबंधित आम्ही ड्युट्या करतोय, शासकीय कर्तव्य पार पडतोय, तर आम्हाला ह्या ज्या घटनेबद्दल न्याय मिळायलाच पाहिजे. आम्हाला काही काही प्रेशर होता कोणाचा काही? आम्ही आमचं कर्तव्य पाळत होतो सर. ठीक, तुमचं नाव? माझं नाव निशा पावरा. आज धुळे शहर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जगतापवाडी इथे जे तहसील कार्यालयाचं अवैध वाळू उत्खननाचं पथक काम करत होतं, त्यांनी ज्या गाड्या अडवल्यात त्यातल्या एका गाडीत जी MH 18 BG 51 3156 आणि ही जी गाडी आहे आणि त्याच्यानंतर AD 966 ही गाडीचा त्याच्यावर कारवाई करत असताना त्याचा ड्रायव्हर आणि गाडी मालक वाहन मालक गौरव चौधरी यांनी जे पथकातील महिला तलाठी होत्या त्यांना शिवीगाळ केली, त्याचप्रमाणे धक्का देऊन पाडलं आणि त्यांच्या सरकारी कामकाजात अडथळा आणला.
त्यानुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे आज गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हा कलम 353, 332 आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये दाखल केला आहे. आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल. विरोधी पक्षाकडनं काही फिर्याद देण्यात आली का? काही क्रॉस कंप्लेंट वगैरे असं काही प्रकार झाला आहे का? त्यांनी तहसीलच्या पथकावरती काही पैसे मागण्याच्या वगैरे अशा तक्रारी केल्या आहेत. त्या संदर्भात त्यांचा अर्ज प्राप्त करून त्यांच्या वरिष्ठ अर्ज अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. नंदुरबार येथे आदिवासी महिला निशा पवार या शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना नंदुरबार येथील नगरसेवक गौरव चौधरी याने अमानुषपणे मारहाण करून या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करत शिरपूर येथे या घटनेच्या निषेधार्थ बिरसा ब्रिगेड सातपुडा व सामाजिक संघटनेच्या वतीनं नगरसेवक गौरव चौधरी यांच्या प्रतिमेचे दहन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. या संदर्भात अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन देखील शिरपूर पोलीस प्रशासनाला देण्यात आलं आहे. या नगरसेवकाचे पद तात्काळ रद्द करण्यात यावं अशी देखील मागणी करण्यात आली आहे. राजकीय दबावाखाली सदर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यातील सर्व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांकडून तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं सांगवी पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी बिरसा ब्रिगेड सातपुडा जयेश महाराष्ट्र शिरपूर आदिवासी टायगर सेना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपूर आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शासकीय कर्मचारी तसेच अनेक आदिवासी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी भूषण पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. खाली डोकं वरती पाय. या गौरव चौधरीचा करायचं काय? खाली डोकं वरती पाय. गौरव चौधरी, तू जर नंदुरबार मध्ये असेल, आदिवासी निशाताईच्या शिरपूर मधून तुला ललकारतोय. तुझ्यात जर हिंमत असेल तर आदिवासी मर्दावर हात उचलले का? आदिवासी पोरीवर काय हात उचलला असतो? तिने तिचं शासकीय कर्तव्य पार पाडत होती ती. नाही तुझ्या बापाच्या घरी आली होती ती, ना तुझ्या गलीमध्ये घुसली होती ती. तिला शासनाने आदेश दिला, तुझं नोकरी कर म्हणून ती नोकरी करा तिथं आले होते. कोणीच तिला सांगितलं नव्हतं की इथं गौरव चौधरीचा वाहतूक होत आहे म्हणून. काल अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि बाकी पोस्ट वगैरे व्हायरल झाले. ती पोस्ट आणि जे व्हिडिओ बघून एक महिला खाली जमिनीवर लोळलेली आहे, पडलेली आहे, तिला कोणीतरी धक्का मारते आणि परत ती महिलेला समोरचा जो गौरव चौधरी नामक जो भाजप नगरसेवक आहे तो कोणत्याही पक्षाचा नगरसेवक आहे, तो लोकप्रतिनिधी आहे, त्याने असं करायलाच नको पाहिजे होतं. आणि जर गौरव चौधरी एक आदिवासी महिलेवर गौरव चौधरीने जो हा जो म्हणजे एक महिलेला एक धक्काबुक्की मारून बाजूला करून एक कर्तव्य दक्ष आणि ऑन सर्व्हिस महिलेला त्यांनी धक्का मारलेला आहे, त्याच्यावर जे गुन्हे दाखल ऑन कलम जे गुन्हे दाखल होणार ते व्हायलाच पाहिजे. आणि ते जर नाही झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण आदिवासी समाज या पूर्ण घटनेचा एकदम आम्ही जाहीर निषेध करू. आणि या घटनेला जर पूर्ण प्रशासन जबाबदार राहील. आणि तिकडे प्रशासन ठीक आहे ना, ती गेली होती ताई गेल्या होत्या ड्युटीला गेल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत ते महिला फक्त महिला ते रेतीचं हे प्रकरण होतं, रेत प्रकरणावर त्यांची ड्युटी होती. त्या ड्युटीवर असताना त्यांच्यासोबत कोणी त्यांच्या प्रोटेक्शनला साधं? तेथील प्रशासनाला मी निजाब विचारू शकतो की तेथील प्रशासनाने तहसील कार्यालयाने त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी किंवा कर्मचारी ठेवायला पाहिजे होता. आणि न कर्मचारीने ठेवता डायरेक्ट आपण ड्युटीला पाठवता. आणि जर त्या महिलेला जास्त कमी जर त्रास वगैरे झाला आणि त्या महिलेशी आम्ही संपर्कात आहे, त्या महिलेला जर याच्या पुढे गौरव चौधरी असो किंवा नंदुरबार किंवा तिथल्या कोणी बी असो, कोणी त्या महिलेला जर कोणी त्रास देत असेल असं आम्हाला जर ऐकण्यात आलं किंवा त्यांनी जर आम्हाला तक्रार केली तर आम्ही त्याला सोडणार नाही. पूर्ण आदिवासी समाज नंदुरबार मध्ये घुसून त्याला जागेवर हाणून पाडू, एवढं मी पूर्ण आदिवासी समाजातर्फे निषेध करतो, या घटनेचा पूर्ण निषेध करतो. निशाताई पावरा यांच्यावर कोणत्या प्रकारे अन्याय अत्याचार केलेला आहे ते पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. ती एक आदिवासी महिला म्हणून नाही तर महिलेला अशा प्रकारे वागणूक दिलेली जात आहे की आमच्या महिलांसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
जी एक अधिकारी आहे आणि तिचं कर्तव्य बजावत असताना जर अशा पद्धतीने पुरुष जातीने इतकं खालच्या दर्जाला जाऊन या प्रकारचं कृत्य करणं हे सर्व स्त्री जातीसाठी एक फार मोठी अपमानकारक बाब आहे आणि निशाताईला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळेलच अशी मी अपेक्षा करते. जर तिला न्याय मिळाला नाही तर आदिवासी महिला काय करू शकतात हे मी दाखवल्याशिवाय राहणार. गौरव चौधरीचा. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर होत असतात, परंतु प्रशासनाकडून योजना राबवून त्यांना गैरकारभार होत असल्याचं प्रत्यक्ष विकास काम न होता केवळ कागदावरच विकास होत असल्याची तक्रार आदिवासी समन्वयक समितीचे तालुका अध्यक्ष भूषण पावरा यांनी केला आहे. जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील खरवड ग्रामपंचायतीकडून विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आदिवासी समन्वयक समितीने केला आहे. या संदर्भात चौकशी व्हावी म्हणून गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे, तरी प्रशासनाकडून कुठलीही कारवाई किंवा चौकशी करण्यात आलेली नाही. यामुळे आदिवासी बांधव शासनाच्या विविध विकास योजनांपासून वंचित राहत असल्याचं चित्र आदिवासी भागात पाहायला मिळत आहे. खरवळ गावातील ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम, ग्रामपंचायत परिसरात पाईपलाईन करणे, स्ट्रीट लाईट बसवणे व वाचनालयासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र यातील एकही काम करण्यात आलेले नाही असा आरोप देखील येथील जनतेला केला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य कार्यालयात नसून त्याचा गैरवापर इतरांकडून होत आहे. असे असले तरी याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारे आदिवासी भागातील पाण्यांमध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. भ्रष्टाचारासंदर्भात न्याय मागितला तरी प्रशासनाकडून उडवावडीची उत्तरे दिली जातात, म्हणून खरवळ ग्रामपंचायतीची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे. याबाबत अधिक आढावा आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी जाणून घेतला. प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजसाठी मी विजय पाटील. आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव या तालुक्यात आलेलो आहोत. अतिदुर्गम भागातील खरवड या गावी ग्रामपंचायताकडनं काही कामामध्ये कमी आढळून आली आहे, त्यासंदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप गावातील नागरिकांनी केलेला आहे. या संदर्भात एक वर्षापूर्वीच गावातील नागरिकांनी तक्रार केली असून BDO-कडे ही तक्रार केली, गट विकास अधिकाऱ्यांकडे, परंतु त्यावरती कुठलीही कारवाई गटविकास अधिकारी दळगाव यांच्याकडनं करण्यात आली नाही. त्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आज आपण खरवड या गावी पोहोचलेलो आहोत. खरवड गावातील एक नागरिक ज्यांनी याबाबत तक्रार केलेली आहे त्यांच्याशीच आपण चर्चा करूया. नमस्कार सर, आपली काय तक्रार होती आणि कशा संदर्भात आपले प्रश्न आहेत ते सांगू शकतो? आपलं हे स्ट्रीट लाईनसाठी ते ग्रामपंचायत हे कामासाठी पाईपलाईनसाठी आम्ही BDO-कडे गेलो, तक्रार दिली, तीनदा तक्रार दिली, त्याने काय सांगायचं का हे तक्रार करू नका, होतो ना होऊ द्या, नाही तर ते पण नाही होणार असं BDO-साहेबांनी सांगितलं. कुठली कुठली कामं होती ज्या संदर्भात ती अपूर्णता आहे ती झाली नाहीत आणि त्याचे पैसे काढले गेलेत? त्याचे पैसे सार्वजनिक स्वच्छता गृह बांधकाम ते 2016-17 कामं अपूर्ण होते. ते तक्रार दिल्यानंतर थोडे हे लावलं स्ट्रीट लाईट, तक्रार केल्यानंतर ते पण अजून ग्रामपंचायत कार्यालय अवतीभोवती परिसरात पाईप लाईन करणे होते 2020-21 ते होते, ते पण पूर्ण नाही झाले. ग्रामपंचायतचे वाचनालय ते पुस्तके खरेदीसाठी किती 40,000 रुपये हे लावले होते, ते पण ग्रामपंचायतचे कार्यालयात नाही आले. वरील ते स्टेट लाईट गेले नव्हते. तो आदिवासी समन्वय समिती दडगाव यांच्यातर्फे हे निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी 95,000 रुपये ग्रामपंचायत कार्यालयाच्या अवतीभोवती, आपण बघू शकतो ग्रामपंचायत कार्यालय इथं आहे, ग्रामपंचायतच्या अवतीभोवती जे आहे त्यासाठी पाईपलाईन करणे यासाठी खर्च 81,981 रुपये अपेक्षित होता. त्यानंतर वाचनालय पुस्तके खरेदी करणे यासाठी 40,000 रुपये
आणि स्ट्रीट लाईट रस्त्यावरती दिवे बसवण्यासाठी त्यांनी 236,543 रुपये एवढा रुपये खर्च या ठिकाणी दाखवलेला आहे. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या आजूबाजूला कुठलीही पाईपलाईन तुम्हाला दिसणार नाही. त्यांनी तो पैसा इतरत्र वेगळ्या कामासाठी वापरल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. त्या संदर्भात नागरिकांनी सांगितलेलं आहे की त्यांनी तो पैसा इतरत्र वापरलेला आहे. त्या संदर्भात आम्ही सरपंच यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो परंतु ते आम्हाला त्या ठिकाणी आढळलेले नाही आहेत. तर या संदर्भात गटविकास अधिकारी यांनी कारवाई करावी एवढीच अपेक्षा या समन्वय समितीची आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी मी विजय पाटील नंदुरबार. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा व्हावा, थकीत वीज बिलाबाबत तगादा नसावा, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर जळलेल्या अवस्थेत आहे ते त्वरित दुरुस्ती करून मिळावे आदी रास्त मागण्यासंदर्भात वीज मंडळाला निवेदनही देण्यात आलं आहे. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश परदेसी, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा प्रमुख इम्राल अली सय्यद, उपशहर प्रमुख आबा चौधरी, माजी नगर अध्यक्ष शशिकांत येवले, डॉक्टर प्रमोद पाटील, माजी नगर अध्यक्ष प्रशांत पवार, माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी, नगरसेवक जगन भोई, संतोष महाजन, रवींद्र सोनवणे, विनोद सोनवणे, युवा सेनेचे विनोद पाटील आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, बडगाव. विशेष करून आपण दखल घेतली पाहिजे, कारण उद्या यांनी जर का हा प्रयत्न केला की 353 अमुक धमुक याच्या तर तयारी सहित आम्ही आलेलो आहोत, पण तुमच्याच अधिकाऱ्यांनी तुमच्या ऑफिसला लॉक लावून बाहेर निघून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या अडथळ्याची वेळ सुद्धा तुम्ही येऊ दिलेली नाहीये. आणि म्हणून हा देखील महत्वाचा विषय आहे. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की ही फक्त झाशी आहे. उद्या जर का आमच्या ह्या विषयाला यांनी दाद दिली नाही तर मी आज आपल्याला जाहीर आव्हान करतो की त्या जळगावला बसलेला शेख आणि कुमठेकर एसी आणि सी यांच्या दबावाखाली ह्या जळगाव जिल्ह्यातला प्रत्येक अधिकारी धास्तावलेला आहे. त्यांना ह्यावरून त्या पद्धतीने ते हे सूचना करतायत आणि त्या सूचनेनुसार हे लोक चालतायत. उद्याच्या दिवशी हे सगळं सांगून आज आंदोलन आहे, पण उद्याचं होणारं आंदोलन हे कोणालाही सांगितलं जाणार नाही. जळगाव डिव्हिजनच्या ऑफिसमधल्या सगळ्या मस्तावलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून वेळ आली तर दणक्या देऊन बाहेर काढू अशी परिस्थिती या ठिकाणी. केंद्रातील मोदी सरकारनं पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. त्यामुळे साक्री तालुका व पिंपनेर शहर काँग्रेसच्या वतीनं देखील केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सामोळे रस्त्यावरील अन्नपूर्णा पेट्रोल पंपवर काँग्रेसने आंदोलन हे केलं आहे. यावेळी मोदी सरकारचा विविध घोषणा देऊन निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. पिंपनेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त यावेळी ठेवला होता. माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डीएस आयरे, साक्री तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेसने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. तर ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाक गॅस देखील 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली आहे, त्या महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल मधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लुटले आहे. केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर त्यांचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या युपीए सरकारच्या काळात किमती व सध्याच्या सरकारच्या काळातही किमतीशी तुलना करता जवळपास 50% एवढ्या कमी असताना मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुडभर दंडांग्यांची उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. प्रतिनिधी साकीब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपनेर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले यांच्या आदेशाने आज हा निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही काढतो आहोत. डिझेल आणि पेट्रोलचे आणि गॅसचे दर वाढ मागच्या वेळेस मनमोहन सिंगच्या सरकारच्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती उतरलेल्या असताना देखील किमती नियंत्रणात ठेवल्या. त्यावेळेस भाजपच्या लोकांनी आज निषेध करून त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारवर नको ते आरोप करत होते. परंतु आता या सरकारमध्ये अशा प्रकारची वाढ झालेली आहे की ती कधीही जनतेला न परवडणारी आहे. अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये सगळ्या वस्तूंचे किमती वाढत आहेत. कधी डिझेलचे भाव वाढले म्हणजे ते शेतकऱ्यांवर म्हणा, वाहतुकीवर म्हणा, सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत. अन्नधान्याचे भाव वाढत आहेत. ट्रान्सपोर्टच्या या वेगवेगळ्या माध्यमातून जे होणारे वाहतूक आहे त्यांचे दर वाढत आहेत. आणि अशा प्रकारे दरवाढसुद्धा
भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल किंवा डाळी असेल वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आहेत व्यवहार आहेत या सगळ्यांचे व्यवहार हे आकाशाला भिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही दारवाढ गरीब माणसाला न परवडणारे आहे, शेतकऱ्याला न परवडणारे आहे। म्हणून आम्ही सगळ्या तालुक्याच्या काँग्रेसच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो आहोत आणि धिक्कार करतो आहोत। काँग्रेस पक्ष होता धुळे तालुक्यातील बुरजडसह परिसरात विजेच्या कडकडांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। यातच बुरजड शिवरात शेतकऱ्यांचे साठवणूक केलेल्या कांदा चाळीवर वीज कोसळून सुमारे 300 क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे। नुकसान झालेल्या मालाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पंचायत समिती सभापती विजय पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली। रविवारी सकाळी 11 पावसाने वाढता जोर धरल्याने यात बुरजड येथील शेतकरी शरद उत्तम पाटील यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील कांदा चाळीवर अचानक वीज कोसळल्याने सुमारे 300 क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे। वीज पडल्यानंतर सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे। यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी याची दखल घेत पंचनामा केला असून यावेळी तलाठी अनिता भांबरे, पंचायत समिती सभापती विजय पाटील, युवा नेते संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील बोरसे यांनी देखील पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले आहे। यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले। प्रतिनिधी आबा कुलकर्णी, माझा महाराष्ट्र न्यूज, बुरजड। तालुक्यातल्या मौजे बुरजड या गावी काल सकाळच्या 10:30 पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बुरजड या ठिकाणी आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे आणि ह्यातच आमच्या बुरजडचे शरद भाऊ यांच्या शेतावर कांद्याच्या चाळीवर वीज कोसळली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षभरापासून संबंध देश आणि जग कोरोनासारख्या महामारीमध्ये होरपडत असताना आमचा शेतकरी बांधवही तग धरून जगत असताना त्यांनी 4 महिने काबाळ कष्ट करून कांदा पिकवला, त्याची व्यवस्थित पद्धतीनं साठवणूकही केली, पण दुर्दैवानं कालच्या पावसासोबतच वीज कोसळली आणि त्यांचा साधारणतः 300-400 क्विंटल असा कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आम्ही आमच्या आणि शासनाच्या स्तरावर त्यांना लवकरात लवकर कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद। मी शेतकरी शरद उत्तम पाटील, काल शेतामध्ये काम करत असताना इथे सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, त्याच्यात 10:30 पाण्याची सुरुवात झाली आणि थोड्या पाण्याची सुरुवात झाल्यानंतर एकदमच वीज कोसळली, ती माझ्या कांद्याच्या शेळवर वीज पडली आणि त्यात माझा कांदा आणि शेळ संपूर्ण जळून खाक झालेला आहे। हा 6x6 ही चाळ होती, तिच्यात सुमारे 300-350 क्विंटल कांदा होता, तो सर्व जळून खाक झालेला आहे आणि मला नुकसान भरपाई भेटावी म्हणून मी शासनाला विनंती करतो। काल पंचनामा बी केला आहे, पंचनामा केलेला आहे, तलाठी मॅडम येऊन गेले। गौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनाची तपासणी करणाऱ्या नंदुरबार येथील आदिवासी समाजातील महिला तलाठी कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक गौरव चौधरीचा राजीनामा घ्यावा, त्याला कठोर शासन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली आहे। आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हा सचिव सरोज पवार, माधुरी पाटील, अंतर्णा पाटील आदींनी येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। न्याय मिळणार कधी हे आज आम्ही घोषवाक्य घेऊन आज महिला आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। 5 नंदुरबार जिल्ह्यात जी घटना घडली आहे, गौण खनिज प्रकरणात तहसीलदार पथकांवर तलाठी हे पथक ज्यावेळेस बाहेर गेलेले असताना गौरव चौधरी यांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर निशा पावरा तलाठी यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी धक्काबुक्की केली, जातीवाचक शिवगाड केली, विनयभंग केला, त्यांच्यावर विनयभंगाचं ॲट्रॅसिटीचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना कडक शासन व्हावं, जेणेकरून कुठलीही महिला कर्मचारी असेल त्यांचं कुठल्याही क्षेत्रात कुठेही अपमान व्हायला नको। आणि भाजपप्रणित केंद्र सरकार आहे, त्यांनी तरी त्यांच्या नगरसेवकांना शिकवलं पाहिजे की महिलांप्रती कसं वागलं पाहिजे। आज महिलांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे आणि ज्या महिला कर्मचारी ज्या आज बाहेर कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीने त्यांचा अपमान करणं, लोकांमध्ये ढकलून देणे, त्यांच्यावर हात उचलणे, धक्काबुक्की करणे हे अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि यासाठीच आज आम्ही धुळे जिल्हा महिला राष्ट्रवादी रस्त्यावर उतरलेलो आणि त्यांचा जाहीर निषेध करत आहोत।
राज्य शासनाच्या वतीने 6 जून शिवराज्याभिषेक दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करून प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वराज्याची गुढी उभारण्याचे निर्देश होते। त्यानुसार कर्ले ग्रामपंचायतीत सरपंच रेखा साहेबराव पवार, उपसरपंच गोकुळ बेडसे, ग्रामपंचायत सदस्य सीमा दिनेश ठाकरे व ग्रामसेविका भारती गवडी यांच्या हस्ते स्वराज्याची गुढी उभारून हा दिवस साजरा करण्यात आला आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य दगाजी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तर पोलीस पाटील प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते नारळ वळवण्यात आले आहे। या प्रसंगी माजी सरपंच साहेबराव पवार, दिनेश ठाकरे, पी एस ठाकरे, एस एस पवार, किशोर पवार, रमेश मोरे, संजय भटा चव्हाण, नानाभाऊ बिल, समाधान शेवाळे, सुभाष वाघ, सावकार पवार, अक्षय पवार, वासुदेव चव्हाण यांच्यासह लिपिक सागर चव्हाण, मनोहर बेडसे आदी यावेळी उपस्थित होते। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकार विरोधात फांगणे ते घोषणाबाजी। गावाची तहान भागवण्यासाठी महिला सरपंचाचे मंगळसूत्र गहाण ठेवल्याचा दावा। मंगळसूत्र गहाण ठेवणे हा केवळ राजकीय स्टंट, विरोधकांचा गंभीर आरोप। नंदुरबार येथे कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला तलाठ्याला नगरसेवकांकडून मारहाण। तलाठी महिला कर्मचारीला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरपूर येथे आदिवासी संघटना आक्रमक। नंदुरबार येथील खरवड ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर, चौकशीचे आदिवासी समन्वय समितीची मागणी। बळगाव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक, वीज कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलू। पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात पिंपणेर येथे काँग्रेस आक्रमक। गुडजळ येथे वीज कोसळून सुमारे 300 क्विंटल कांदा जळून खाक, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह पंचायत समिती सभापती यांनी केली पाहणी। महिला तलाठीला मारहाण, धुळ्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून घटनेचा निषेध। आणि कर्ले ग्रामपंचायतीत रणरागिणींनी उभारली स्वराज्याची गुढी।